दीपावली हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ दिव्यांची ओळी आपल्या भारतीय कॅलेंडरनुसार हा सण अश्विन महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो हा सण ज्ञानाचा ज्ञानावर विजय म्हणून प्रतीक होतो पूजा केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढल्याने सूक्ष्म लहरी तयार होत असतात दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण घर काल कार्यालय परिसर साफसफाई करून घेत असतो आणि धन आणि ऐश्वर्याचे प्रतीक असलेले देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी आणि पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत करत असतो रात्रभर दिव्यांची आरस केली जाते हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी गृहिणी सोनं आणि भा चांदीच्या भांडे किंवा वस्तूंची खरेदी करत असतात दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो अमावस्या असून या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर उजळून टाकते आणि रात्रीचा जो काळोख आहे का तर तो दूर सारला जातो लक्ष्मी देवी या दिवशी पृथ्वी भ्रमण करून भरभराट आणि समृद्धीच्या आशीर्वादाची लूट करत असते असे मानले जाते सायंकाली लक्ष्मीपूजन केले जाते आणि घरी बनवलेल्या मिठाईचे सर्वांना वितरण केले जाते हा अतिशय शुभ दिन मानला जातो कारण या दिवशी बऱ्याच संतांनी आणि महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि समावेश आहे याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र सीतामा यांनी लक्ष्मणसोबत चौदा वर्षाच्या वनवासात सोसून अयोध्यात घरी परतले होते दिवाळीच्या या दिवसाबद्दल एक रोचक कथा आहे आणि त्यामध्ये असं सांगितलं जातं की याच दिवशी माता लक्ष्मीला राजा बळीच्या तावडीतून भगवान विष्णूने सोडवलं होतं आणि तेव्हापासूनच माता लक्ष्मीचं या दिवशी पूजन करण्यात येतं आणि तेव्हापासून ते माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित करण्यात आलेला आहे दिवाळीतील हे जे दिवस असतात पाच दिवस अतिशय महत्वाचे मानले जातात या दिवशी प्रत्येक घरात आणि प्रत्येक दारात लक्ष्मीचं पूजन केलं जातं लक्ष्मी, लक्ष्मी सुख समृद्धीची देवी मानली जाते आणि लक्ष्मी पूजनामुळे आपल्या जीवनातील सर्व ज्या काही त्रास आहेत दुःख आहे तर दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते त्यासाठीच आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायच्या असतात या उपायांनी आणि सेवेने काय होतं तर माता लक्ष्मी आपल्यावरती भरभरून तिची कृपा प्राप्त होत असते आपल्या पंचगणानुसार अश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केल्यामुळे देवी प्रसन्न होते देवी लक्ष्मीचं पूजन अश्विन अमावस्येलाच केलं जातं इतर दिवशी अमावस्या म्हटलं की मन आपलं कावरो बावर होतं पण दिवाळीतील अमावस्येचं महत्त्व लक्ष्मीपूजनामुळे अमा वाढतं या दिवशी देवी लक्ष्मीसोबत धनदेवता कुबेर आणि गणपतीचं पूजन करणं शुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी मोठ्या भक्तिभावाने घरोघरी पूजन केलं जातं यंदा दिवाळीच्या तिथीबद्दल अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मी चा शुभ मुहूर्त कधी आहे एकतीस ऑक्टोबर की एक नोव्हेंबर त्यामुळे वातावरण आहे पण ज्योतिषांनी असं सांगितलेलं आहे की हिंदू धर्मात कोणताही सण हा उदयातिथीनुसार साजरा केला जातो त्यामुळे उदयातिथी खूपच महत्वाची लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते अमावस्या ही एकतीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होत असून तसेच अमावस्या एक नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे लक्ष्मी पूजन हे नेमकं एकतीस एक ला करायचं की एक नोव्हेंबरला असा प्रश्न आपल्याकडे तयार होत आहे पण उद्या तिथीनुसार एक नोव्हेंबरला येत असल्यामुळे या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन केलेलं अगदी फलदायी असं ठरेल एक नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आहे पंचगनाथही हा मुहूर्त आपल्याला सांगितलं ले गेलेला आहे पण या दोन तासात जवळपास बारा मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे हा शुभ मुहूर्त सहा वाजून चार मिनिटांपासून सुरू होईल आणि सहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत संपेल त्यामुळे सर्व पूजेची तयारी आधीच करून या शुभ मुहूर्तावर पूजन करावं दुसरीकडे या दिवशी शुक्रवार असून स्वास्ती नक्षत्र आहे त्यामुळे देवी लक्ष्मीसोबत शुक्राचा प्रभाव असणार आहे शुक्र हा ग्रह भौतिक सुखाचा कारक आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीन वाढतं देवी लक्ष्मीला का या काळात त्यांच्या प्रिय वस्तू अर्पण केल्या तर त्यांची शुभ फळ मिळतात आणि देवी लक्ष्मीला या दिवशी आपल्याला कमळाची फुलं कमळाच्या बिया बताशा खीर आणि गुलाबाचं अत्तर अतिशय प्रिय आहे या वस्तू आपल्याला देवी लक्ष्मीला अर्पित करायच्या आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण लक्ष्मी पूजनाची माहिती आहे आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करत असतो अभ्यंग स्नानाला या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं आपण ज्या वेळेस एखादी पवित्र तिथी असते त्या पवित्र तिथींना आपण आजूबाजूला आपल्या जर पवित्र नद्या असेल तर तिथे अंघोळ करत असतो पण आता प्रत्येकाच्याच आजूबाजूला पवित्र नद्या नसतात आणि काय होतं की असल्या तरीही आपल्याला तिथे जाऊन इतका हा उपाय जो आहे तर तो करणं शक्य होत नाही किंवा आपल्याकडे तितका टाईम नसतो ज्यावेळेस दिवाळी असते तर दिवाळीमध्ये अनेक प्रमाणात तंत्र आणि मंत्र केल्या जातात कारण ज्या लहरी असतात सकारात्मक लहरी त्या खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस ऍक्टिव्ह असतात आणि बघा काही अशी लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती ही अजिबातच बघवत नाही ज्याला आपण शत्रुपिढेचा त्रास म्हणत असतो लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्याला कधीच माहीत होत नाही त्यामुळे हा जो काही शत्रू त्रास आहे किंवा ती जी काही नजर आपल्या घराला ला लागलेली असते त्यामुळे ही जी नजर आहे शत्रुपिढीची तर ती आपल्या मुलांना लागते आपल्या घरातील व्यक्तींना लागते आणि त्यामुळे काय होतं घरामध्ये सतत कटकट भांडण वादवाद होत असतात किंवा अनेक प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये आपल्याला आढळून येत असतात त्यामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रह दोष असेल नजर दोष असेल हे जे दोष असतात हे दूर करण्यासाठी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा खूप शुभ असतो आणि अभ्यंग स्नानाला यावेळेस किती महत्व आहे सर्वांनाच माहीत आहे तर तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा होईल लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांत ती समृद्धी आयुआरोग्य याची भरभराट असणं म्हणजेच लक्ष्मी असणं त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम उद्या तुम्हाला उठायचं आहे खूप जास्त टाईम उद्या झोपायचं नाही तर असं म्हणतात ना की नरकामध्ये आपल्याला प्रवेश मिळत असतो त्यामुळे जास्त टाइम या दिवशी झोपायचं नाही आहे उठल्याबरोबर माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं स्मरण करायचं ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे अंघोळीसाठी गेल्यानंतर सर्वात प्रथम संपूर्ण आपल्या शरीराला तुम्हाला या दिवशी तेल असतं बघा तर तिळाचं तेल आपल्याला लावायचं आहे या दिवशी तिळाच्या तेलामध्ये माता लक्ष्मी स्वतः निवास करत असतात आणि गंगेच्या पाण्यामध्ये मा माता सरस्वती निवास करत असतात त्यामुळे आपल्याला आप तिळाचं तेल हे संपूर्ण आपल्या अंगावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला उठणं जर तुमच्याकडे असेल तर उठणंही तुम्ही लावू शकता उठणं नसेल तर बेसन पीठ घ्या आणि ते तुम्हाला तुमच्या अंगाला संपूर्ण लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपल्याला त्यान गार किंवा गरम कोणत्याही पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता आणि ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आता ह्या ज्या दोन तीन ते तीन वस्तू सांगणार आहे तर त्या आपल्याला टाकायच्या आहेत या वस्तू टाकल्यामुळे काय होईल तर आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपण बघा खूप नकारात्मक विचार करत असतो तर ती सर्व नकारात्मक ऊर्जा संपण्यासाठी मदत होईल सर्वात पहिला आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे चमचाभर दूध त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र आणि तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि तिळाचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि गुलाबाचं जर अत्तर तुमच्याकडे असेल ते तुम्ही घेऊ शकता या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि हे जे पाणी तयार होईल तर ह्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना हा जो मंत्र पुढे मी तुम्हाला देत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायचे आहे तर अशा पद्धतीने हा जो मंत्र पुढे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरू हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आंघोळ करायचा आहे याचा अर्थ असा आहे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या ज्या पवित्र नद्या आहेत त्यांचं जल हे माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि माझ्या घरातील सर्व त्रास संपलेले आहे आता ह्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहे आता प्रत्येकाच्या जर आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकणं शक्य नसेल किंवा लक्षात राहणार नाही असं जर वाटत असेल तर काय करा एक मगदाभर पाणी घ्या त्यामध्ये हे सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला सांगायचं आहे की तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये यातलं थोडं थोडं तुम्हाला पाणी टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व त्रास दुःख दारिद्र्य दोष दूर होईल आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपया आपल्यावरती होईल एखादा उपाय ज्या वेळेस आपण करतो त्यामध्ये आपली भक्ती आणि श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ